विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर मानवी वस्ती आणि मानवी वस्त्यांचे प्रकार आपण अभ्यासलेले आहे. आकृती 7.1 अ मध्ये जी आकृती दाखवलेली आहे ती आकृती केंद्रित वस्तीची आहे. अशा या केंद्रित वस्तीलाच नागरी वस्ती असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. त्यानंतर आकृती 7.1 आ मध्ये जी आकृती आहे तर ती विखुरलेल्या वस्तींची आहे. तर अशा या विखुरलेल्या वस्तींना ग्रामीण वस्ती असं देखील या ठिकाणी म्हटलं जात असतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण थोडा विचार करूया. अशा या वस्त्यांना काही सोयी आणि सुविधा ज्या आहेत तर त्या पुरवलेल्या असतात. ग्रामीण आणि नागरी अशा या दोन्हीही वस्त्यांना या सुविधा ज्या आहेत तर त्या काही ठिकाणी दोघेही भागांमध्ये या सुविधा पुरवलेल्या असतात आणि काही ठिकाणी मात्र ग्रामीण भागामध्ये त्या सुविधा नसतात तर नागरी भागामध्ये ह्या सुविधा ज्या आहेत तर त्या उपलब्ध होत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सोयी सुविधा या तथ्याच्या आधारे ग्रामीण भाग आणि नागरी भाग या भागांना पुरवण्यात येणाऱ्या सोयी याचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला करायचा आहे. आता पेट्रोल पंप ग्रामीण भागामध्ये आहे, चित्रपटगृह ग्रामीण भागामध्ये आहे, नागरी भागामध्ये आहे, आठवडे बाजार हा ग्रामीण भागामध्ये आहे, नागरी भागामध्ये देखील आहे. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण भागामध्ये देखील आहे, नागरी भागामध्ये देखील आहे. लोकांचं आरोग्य या ठिकाणी चांगलं राहावं, लोकांना आरोग्याच्या सुविधा ज्या आहेत तर त्या उपलब्ध व्हाव्या हा उद्देश या ठिकाणी या आरोग्य केंद्रांचा असतो. त्यानंतर पोलीस चौकी ग्रामीण भागामध्ये देखील आहे, नागरी भागामध्ये देखील आहे. त्यानंतर पुढची सुविधा कला दालन, त्याला आर्ट्स गॅलरी असं देखील म्हणतात. हे मात्र आपल्याला फक्त नागरी भागामध्ये बघायला मिळते, ग्रामीण भागामध्ये ती नसते. तर उदाहरण जर द्यायचं झालं तर आपल्या जळगाव शहरामध्ये केके मूस कला दालन, केके मूस हे जगप्रसिद्ध असे चित्रकार आपल्या जळगावमधून होऊन गेलेले आहे. तर त्यांची आठवण या ठिकाणी राहावी म्हणून केके मूस कला दालनाची स्थापना जी आहे तर ती आपल्या जळगावला झालेली आहे. त्यानंतर ग्रामपंचायत ग्रामीण भागामध्ये ती फक्त आढळते, मात्र नागरी भागामध्ये ती नसते. गावाचा विकास व्हावा, गावाचा कारभार जो आहे तर तो सुरळीत चालावा म्हणून प्रत्येक गावामध्ये ग्रामपंचायत जे आहे तर त्या स्थापन झालेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कृषी सुविधा कृषी उत्पन्न बाजार समिती ग्रामीण भागामध्ये देखील आहे, ती नागरी भागामध्ये देखील आहे. त्यानंतर प्राथमिक शाळा ग्रामीण भागामध्ये देखील आहे, नागरी भागामध्ये देखील आहे. माध्यमिक शाळा या ग्रामीण भागामध्ये देखील आहे आणि नागरी भागामध्ये देखील आहे. महाविद्यालय ग्रामीण भागामध्ये देखील आता स्थापन होऊ लागलेली आहे आणि नागरी भागामध्ये देखील ते आहे. त्यानंतर दुकान ग्रामीण भागामध्ये देखील आहे आणि नागरी भागामध्ये देखील आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढची सुविधा बहुविध सृशा रुग्णालय म्हणजे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल हे मात्र फक्त आपल्याला नागरी भागामध्येच बघायला मिळतं. ते अशा प्रकारचं हॉस्पिटल असतं की त्या ठिकाणी प्रत्येक आजारावर या ठिकाणी उपचार जो आहे तर तो होत असतो. म्हणून अशी हॉस्पिटल जी आहेत तर ती प्रामुख्याने नागरी भागामध्ये असतात. त्यानंतर मेट्रो ट्रेन हे फक्त नागरी भागामध्ये असते. त्यानंतर बसस्थानकं ग्रामीण भाग आणि नागरी भाग अशा दोन्ही ठिकाणी आहेत. त्यानंतर विद्यापीठ फक्त नागरी भागामध्येच आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने ग्रामीण भाग आणि नागरी भागामध्ये काही सोयीसुविधा ज्या आहेत तर त्या पुरवल्या जात असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या परिसरामध्ये राहत असतात त्या परिसरामध्ये तुम्हाला कोणकोणत्या प्रकारच्या सुविधा ज्या आहेत तर त्या उपलब्ध होतात त्याविषयी आपल्या वहीमध्ये 5 ते 6 वाक्यामध्ये ते लिहून आणायचं आहे.